जानेवारी महिन्यात घडलेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील गुन्हे शासन मागे घेणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केली मात्र गंभीर खटल्यांच्या बाबतीत समिती निर्णय घेईल तीन महिन्यात याबाबत पोलीस समितीकडे अहवाल देतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सातारा जिल्ह्यातील भीमा कोरेगाव इथं एक जानेवारी रोजी दंगल झाली त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलं या दंगल प्रकरणी पोलिसांनी अठ्ठावन्न गुन्हे दाखल करून काही संशयितांना अटक केली अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधिमंडळात दिली या दंगलीत साठ पोलीस आणि अठ्ठावन्न नागरिक जखमी झाले हिंसाचाराच्या घटनेनंतर एकूण सतरा अट्रॉसिटी आणि सहाशेहून अधिक गुन्हे दाखल झाले त्यात एक हजार एकशे नव्याण्णव आरोपींना अटक करण्यात आली असून दोन हजार त्रेपन्न व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भीमा कोरेगाव इथल्या दंगलीत तेरा कोटी रुपयांपर्यंत नुकसान झालं यामध्ये दलित समाजाचं एक कोटींहून अधिक तर मुस्लिम समाजाचं पंच्याऐंशी लाखांहून अधिक नुकसान झालं या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव दंगलीच्या निमित्तानं दाखल झालेले किरकोळ गुन्हे शासन मागे घेणार आहे मात्र गंभीर गुन्ह्यांबाबत शासनानं समिती नेमली असून या समितीकडे पोलिसांचा अहवाल आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं